नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेली चेस फूड मध्ये मनापासून स्वागत करते। आज मी अशी भाजी करणार आहे की त्यामध्ये विटॅमिन सी, B6, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर असे सर्व घटक मुबलक प्रमाणात आहेत। करूया अशी हेल्दी भाजी। भाजी करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया। खलबत्त्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या ओबड धोबड अशा वाटून घेतलेल्या आहेत। तेल चांगलं गरम झालंय, त्यामध्ये वाटलेला लसूण घालून घ्यायचा। लसूण तेलामध्ये चांगला लालसर रंगावर परतून घेऊया। लसूण चांगला लाल झालेला आहे, त्यात किंचित हिंग घालून घ्यायचं। वाटलेली हिरवी मिरची 1/2 चमचा घालून घेते। मिरची देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। स्लो फ्लेमवरच आपल्याला लसूण मिरची तेलात परतून घ्यायचं। हिरवी मिरची देखील तेलात चांगली परतून घेतलेली आहे। यामध्ये आता भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे। ते भिजवलेलं मी पाणी काढून घेत आहे। हे पाणी आपण आमटीला भाकरी करताना वापरू शकतो, कारण डाळीचा पौष्टिकपणा पाण्यामध्ये उतरलेला असतो। यामध्ये आता डाळ घालून घेऊया। ही डाळ मी 1/2 तास भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे तेलामध्ये लवकर मऊ होते, खाताना देखील चांगली चव लागते। भाजी करताना नेहमी डाळ ही भिजवूनच घ्यायची। तेलामध्ये डाळ देखील थोडीशी वाफून घेऊया। तेलामध्ये चांगली डाळ वाफून घेतलेली आहे। यामध्ये आता शेपूची भाजी घालायची आहे। ही भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। या भाजीमध्ये विटॅमिन सी, B6, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर असे अनेक प्रकारचे घटक असतात। खाण्यास अतिशय पौष्टिक आहे। शक्यतो सर्वजण शेपूची भाजी खाण्यास नकार देतात। बऱ्याच जणांचं कारण असतं की शेपूची भाजी खाल्ल्यानंतर आम्हाला शेपूच्या भाजीचेच ढेकर येतात, परंतु ही भाजी इतकी पौष्टिक आहे की त्यामुळं अगदी थोडी भाजी खाल्ली तरी चालू शकते। भाजी देखील तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहे। भाजी शिजत आल्यानंतरच हिरव्या भाजीला मीठ घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। यामध्ये पूर्ण आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे, एकदम सुकी करायची आहे। यावर झाकण ठेवायचं नाही आहे, कारण पालेभाज्या झाकून शिजवायच्या नसतात। पूर्ण पाणी आटलेलं आहे, गॅस बंद करते। शेपूची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। पातळ अशी ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे। शेपूची भाजी खाऊया आपण अशा मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर। शेपूची भाजी ही बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते, तसेच चपातीबरोबर देखील खाल्ली जाते। ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, परंतु ही भाजी खाणे का हितकारक आहे हे जर प्रत्येकाला समजले तर नक्कीच सर्वजण आठवड्यात एकदा तरी ही भाजी खातील, कारण मधुमेहासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे। ह्या भाजीमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते, शांत झोप लागते, तसेच पोटाचे विकार देखील होत नाहीत। शरीरातील हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत करते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच हेल्दी रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेली शेअर्स फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।